आपण बघतोय पंकजा मुंडे थोड्याच वेळामध्ये आता आपल्या समर्थकांशी संवाद साधतील, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाल्यापासून भाजपमध्ये त्यांना डावललं जात आहे का, अशा प्रकारच्या चर्चा राज्यभरामध्ये सुरू झालेल्या होत्या. कार्यकर्ते इथे आलेले आहेत, कार्यकर्ते आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत आणि तिथून ते आपल्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. पहिले तर मी आता स्टेज कमी आहे, माझं डोकं जमिनीला टेकून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची ऋणात मी फेडू शकणार नाही हे आता. दुसरं महत्वाचा विषय असा आहे, मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील अगदी तळागाळातील माणूस हा राजकारणात आला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, मार्केट कमिटीला निवडून आला पाहिजे, संस्थांमध्ये निवडून आला पाहिजे अशी भूमिका आणि सामान्य माणसाला मंच उपलब्ध करून दिला. मला सांगा मुंडे साहेबांनी मला राजकारणात का आणलं, फक्त आमदारकी लढवण्यासाठी आणलं परळीची का? त्यांना मला त्यांचं नाव चालवायचं होतं असं त्यांना वाटलं की माझ्या मुलीने माझं नाव चालवावं म्हणून आणलं. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण त्यांनी आयुष्यभर ज्या लोकांना ताकद देऊन त्यांच्या बरोबर प्रस्थापितांच्या विरुद्ध युद्ध केलं त्या लोकांच्या समवेत आपल्या हाडा मासाचा रक्ताचा माणूस सुद्धा युद्धात उतरलं पाहिजे म्हणून मला आणलं. मी घरात बसणार, मुंडे साहेब आगे पडो आणि लोक रस्त्यावर उतरणार आणि घरातले माणसं मात्र वैभवात राहणार हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही म्हणून मला राजकारणात आणलं. तुझा फोन बंद कर रे ए हिरो, तुझा फोन बंद कर कारण इथे बाकी. तुम्ही मला राजकारणात मुंडे साहेबांनी आणलं ते एका मोठ्या आणि अत्यंत भव्य अशा विचारांना समोर घेऊन आणलं आणि माझ्या राजकारणाचा पाया हा मला मंत्री करा, मला संत्री करा, मला काही करा, माझ्या बहिणीला काही करा, माझ्या नवऱ्याला करा, माझ्या घराला करा हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. आहेत का? माझा परिवार काय